नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण शेवयाची खीर करूया। शेवया बारीक करून घेतलं। 2 टेबलस्पून तूप घालून घ्या। 1/4 टेबलस्पून तुपात शेवया घालूया। शेवया लाल होईपर्यंत भाजून घेऊया। काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घालून घ्या। आपण ह्या कपाने 1 कप शेवया घेतलाय। त्याच कपाने 2 कप दूध, 1/4 साखर, साखर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार साखर घालून घ्या। आता आपण हे शिजवून घेऊया। वन फोर्थ टीस्पून वेलची पावडर, 1/4 टीस्पून आपली खीर छान शिजली। आता आपली ही खीर छान शिजली। गॅस बंद करा।